ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा. News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया देशातील राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. गेल्या काही दिवसात उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मोठ्या राजकीय हालचालीला आज अखेर थांबल्या आहेत. मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार यावर खदबद सुरू झाली. पण बुधवारची सकाळ उजाडताच मुख्यमंत्रीपदासाठी तीरथ सिंह रावत यांचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आलंय. 2017 ज्या नेत्याला आमदारकीचं तिकीटही मिळालं नव्हतं अशा नेत्याकडे आता संपूर्ण राज्याची जबाबदारी भाजपने सोपवली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मात्र महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दारूची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सीमा भागानजीक असलेल्या नवापूर शहरातील नगरसेवक विशाल केशव सांगळे यांचं नाव देखील या प्रकरणात समोर आलं आहे. विशाल सांगळे हा नवापूरमधील अपक्ष आमदार आहे. या प्रकरणी गुजरातच्या उकाई पोलिसांनी नगरसेवक सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चलनातून बाद झालेल्या 2 लाख रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या 400 नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या आहे. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपाणी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्याजवळ करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिंद्र राठोड याला अटक केल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलिसांनी 7 क्विंटल गांजा आणि 2 महागडी वाहने असा 1.10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तिघे जण मात्र फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहे. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील उत्तम बातमी जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त News24 सह्याद्रीवर. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहे. पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून निवडणूक बिनविरोध न होऊ देता उमेदवार देण्याची घोषणा भाजपने केली आहे. एका 18 वर्षीय महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. पिंपरीतील डॉक्टर DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथील डॉक्टरांनी या मुलाच्या पोटातून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे 1/2 किलो वजनाचे अविकसित मृत गर्भ काढून मुलाचे प्राण वाचविले आहेत. ही शस्त्रक्रिया तब्बल 6 तास चालली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहे. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणावरून सभागृहातील राजकीय वातावरण तापले. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या मागणीवरून विरोधक आक्रमक भूमिका घेत सभागृहात प्रचंड गदारोळ घातलाय. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करावं लागले. या अधिवेशनात भाजप आमदार अतुल भातखळकर आणि बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नये, मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचं उच्चारण करते असं म्हटलं आहे. नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलंय. यावरून आता ममतांवर निशाणा साधण्यात आला आहे.
निवडणुकीपुरत्या हिंदू असल्याचं म्हणत भोसरी टीका त्यांच्यावर करण्यात आली. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 3,56,74,720 रुपयांचं शिल्लकीचं अंदाजपत्रक सादर केलं आहे. यामध्ये 35,52,28,650 रुपये जमा तर 31,95,53,930 रुपयांच्या खर्चाची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे. या बातम्यांसह आपण येथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.